नमस्कार मित्र हो, आज आपण आपल्या वनस्पतीच्या पानांचा उपयोग करून आपली सौंदर्य वाढवण्यासाठी कशी मदत होईल ते जाणून घेऊया। पानांचा योग्य वापर करून आपण आपल्या अनेक सौंदर्य समस्या सहजतेने कसे सोडवू शकू हे आपण जाणून घेऊया। सर्वप्रथम आपण घेऊया कडुलिंबाची पाने, कडीपत्ता घेऊया। कडीपत्ता वाटून त्यात लिंबाचा रस, ग्लिसरीन व दूध मिसळून चेहऱ्याला लावा, त्यामुळे चेहऱ्यावरचे डाग नष्ट होते आणि त्वचा उजळायला मदत होते। कढीपत्ता वाटून लिंबाचा रस, ग्लिसरीन व दूध मिसळून चेहऱ्याला लावा। पुदिन्याची पाने वाटून डोळ्याभोवती लावा, त्यामुळे डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे नष्ट होऊन डोळे टवटवीत होण्यास मदत होते। पुदिन्याच्या पाण्यामुळे डोळ्याभोवतील काळी वर्तुळे कमी करण्यास आपल्याला मदत होते। मेथीची पाने, मेथीच्या पानाच्या रसात आवळ्याचा रस व खोबरेल तेल मिसळून केसांना लावा। मेथींच्या पानांचा रस, आवळा रस, खोबरेल तेल मिसळून केसांना लावा व धुवा, यामुळे केस दाट व चमकदार होतात। कोथिंबीरची पाने थोड्या वेळ पाण्यात भिजून ठेवा, नंतर ती वाटून गाळून घ्या। या पाण्याने डोळे धुवा, डोळ्यांच्या वेदना कमी होण्यास मदत होते। कडुलिंबाची कोवळी पाने वाटून मुरुमावर, पिंपल्सवर लावल्याने पिंपल्स कमी होतात व चेहरा चमकू लागतो। कडुलिंबाची पाने उकळून तो पाणी फ्रीजमध्ये ठेवा आणि ह्या पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेचा रंग उजळतो। तर ह्या काही वनस्पती आहेत ज्या वनस्पतींच्या पानांचा उपयोग करून आपण आपली सुंदरता वाढवू शकतो।